नाही ओळखू शकले. आता मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. मग तू असा धडकाफडकी निर्णय नको घेऊस. काय सांगणार आहेस तू? सांग ना. अरे तू तुझ्या स्वतःच्या आई बाबांना फसवलंस, स्वतःच्याच घरात स्वतःच चोरी करायला लावलीस, मला माझ्या बाळावर तुझी सावलीही पडू द्यायची नाहीये. मग तू असं काहीतरी चुकलं. मी जे काही वागलो होते तुझ्यासाठी, आपल्या आपल्या होणाऱ्या बाळासाठी. बाळाचा सांभाळ चांगला व्हावा ही माझी इच्छा होती. तू नोकरी सोडली होतीस, घराचं लोन चालू होत, आणि माझ्या एकट्याच्या पगारात हे सगळं भागलं नसतं. मग बाबांकडेही पैसे नव्हते. या वस्तूंचं जतन तर म्हणून मी हे केलं. अने अरे, तू जे काही प्रॉब्लेम सांगितलेस त्यावर दुसरा काहीतरी उपाय करता आला असता, पण तू त्याचा विचारच नाही केलास. तू स्वतःच्याच घरात चोरी करवलीस आणि ती चोरी करण्यासाठी या निष्पाप सदाला वेठीला धरलंस, त्याला मानसिक त्रास दिलास, त्याच्या निरागसपणाचा गैरफायदा घेतलायस तू. अनय, माझी चूक झाली. मला माफ करा, सदा मी चुकलो. सिद्धी, माझी खरंच चूक झाली बाबा, माफ करा मला. मी फ्लॅट विकेन, तुमच्या सगळ्यांचा सांभाळ करेन. या वस्तू नीट सांभाळून ठेवेन. प्लीज मला माफ करा, माफ करा मला. सिद्धी अग, त्याला त्याची चूक कळली आहे, त्याला पश्चाताप झालाय आणि तो माफी सुद्धा मागतोय. तुमच्या बाळासाठी तू त्याला माफ कर का मॅडम? आता तुम्हीच सांगा मी काय करू. सिद्धी अग, हा तुमच्या घरचा प्रश्न, पण मला विचारशील तर मला असं वाटतं गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. आज गुन्हा जर त्या भानुदासने केला असता तर त्याला माफ केलं असतं. म्हणजे अनेदा त्याला माफ केलं तर त्या तिघांनाही सोडून देणार तुम्ही? थँक्स सदा, आज तुझ्या एका प्रश्नामुळे मी माझा निर्णय घेतलाय. तू खरंच सुधारला ही माझी खात्री पटली तर तू केलेल्या चुकांची शिक्षा बघून आल्यावर मी तुला नक्की माफ करेन. <laughs>